हरभरा पीक प्रात्यक्षिकाची तज्ञांकडून पाहणी. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोकराच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद. अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची राईस मिलला भेट. आत्मांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन. नमस्कार, मी लक्ष्मीकांत चौधरी कृषी वार्तामध्ये आपलं स्वागत करतो. आता सविस्तर वृत्त. कृषी विज्ञान केंद्र सिंधेवाईच्या वतीनं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हरभरा पीक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या प्रक्षेत्राला कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ दिलीप मानकर यांनी भेट दिली. मूल तालुक्यातील चिखली या गावातील 25 शेतकऱ्यांच्या 10 हेक्टरवर प्रात्यक्षिक राबविण्यात आली आहेत. या प्रात्यक्षिकांची पाहणी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ दिलीप मानकर यांनी केली. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित तंत्रज्ञान आणि वाहनांचा अवलंब करावा असं आवाहन डॉ मानकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं. जमिनीचा पोत राखण्यासाठी पूरक उपाययोजनांवर भर दिला गेला पाहिजे, त्याशिवाय अपेक्षित उत्पादकता मिळणार नसल्याचंही ते म्हणाले. रासायनिक खतांचा वापर नियंत्रित व्हावा याकरिता माती परीक्षणात सातत्य राखलं पाहिजे असंही ते म्हणाले. इतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी मार्गदर्शनही केलं. यावेळी केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ व्ही जी नागदेवते, डॉ सोनाली लोखंडे, स्नेहा वेलादी यांच्यासह तज्ज्ञांची उपस्थिती होती. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरद्वारे ICAR प्लान स्कीम अंडर सब कंपोनंट SC/SP स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील केवळ अनुसूचित जातीच्या सुशिक्षित बेरोजगार तरुण युवक युवतींकरता 3 दिवसीय शास्त्रोक्त मत्स्यपालन प्रशिक्षण निःशुल्क स्वरूपात दिनांक 12 ते 14 मार्च 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कालावधीत सहभागी होणाऱ्या लोकांसाठी निःशुल्क प्रशिक्षण, राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी या प्रशिक्षणाकरिता संपर्क साधून त्वरित नोंदणी करावी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 8308137900 आणि 9890919543. प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र अशी आहेत: आधार कार्ड, जातीचा दाखला, 2 पासपोर्ट साईज फोटो. आणि प्रशिक्षण स्थळ आहे मत्स्य विज्ञान महाविद्यालय, हजारी पहाड रोड, सेमनेरिल्स, नागपूर. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चांदूर रेल्वे तालुक्यात पोकरा अंतर्गत असलेल्या गावांना भेटी दिल्या. लालखेड येथील मानसिंग हरिदास राठोड यांच्या शेतातील संत्रा फळबाग लागवडीची त्यांनी पाहणी केली. राठोड यांना सूक्ष्म सिंचनाकरिता लाभ देण्यात आला आहे. गावातील मृदसंधारणेच्या कामांची देखील त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली. लाभार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. पांदन रस्त्यांची प्रलंबित कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तहसीलदार संदीप इंगळे, तालुका कृषी अधिकारी जाधव यांची यावेळी उपस्थिती होती. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भंडारा इथं धान खरेदी केंद्र आणि राईस मिलरच्या समस्या जाणून घेतल्या. धान खरेदी केंद्रावर येणारे सर्व धान्य खरेदी करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. खराबी आणि सौंदर्य येथील राईस मिलला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली. यांच्यासह पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बनसोड, जिल्हा पणन अधिकारी खाडे उपस्थित होते. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, सर्वसाधारण धानाला 1815 रुपये आणि उच्च प्रतीच्या धानाला 1835 रुपये दर होता. गेल्या कित्येक वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांची बोनस आणि दरवाढीची मागणी होती. महाविकास आघाडी सरकारने धानाला 500 रुपये बोनस आणि त्यापाठोपाठ 200 रुपयाची दरवाढ जाहीर केली. त्यामुळे धानाचे दर जवळपास 2535 रुपयाच्या घरात पोहोचले आहेत. याचा धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झालाय. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी भंडारा इथं प्रातिनिधिक भेट दिल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे धान वाहतुकीची परवानगी 500 किलोमीटरवरून 800 किलोमीटर करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. कोकण विभाग सोडून राज्यातील संपूर्ण जिल्ह्याचा वाहतुकीमध्ये समावेश करण्यात आल्याचं यावेळी म्हणाले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ग्रामोद्योग संघात करण्यात आलं होतं. प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भद्रावतीचे उपसभापती प्रवीण ठेंगणे होते. प्रशिक्षणाला जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर, कृषीभूषण शेतकरी दत्तात्रय गुंडावार,
भद्रावती तालुका कृषि अधिकारी पीजी कोमटी, आर एम सुतार, कृषि पर्यवेक्षक एम एस वर्भे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. एनडी गजबे यांनी खरीप हंगाम पीक नियोजन, कापूस पिकांवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. उन्हाळी हंगामातील पिकांचे व्यवस्थापन तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब याविषयी रणजित रामेकर यांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व्यावसायिक शेती पद्धतीचा अंगीकार करण्याचा सल्ला यावेळी गणेश गावंडे यांनी दिला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे घोषित करण्यात आलेले काही शेतमालाचे बाजारभाव असे आहेत. हे भाव शेतमाल उत्पादकांसाठी असून हे भाव प्रति क्विंटलमध्ये आहेत. गहू कमाल भाव 2021 रुपये, किमान भाव 1,900 रुपये, हरभरा 3,800 रुपये, 3,450 रुपये, तूर 5,002 रुपये, 4,400 रुपये, सोयाबीन कमाल भाव 3,650 रुपये तर किमान भाव 3,250 रुपये. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता घेऊया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून आलेल्या शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला. पुढील काही दिवस हवामान कोरडं राहील, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पक्व झालेली पिकं ज्वारी हरभरा गहू करडईची काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणं शक्य नसल्यास काढलेली पिकं पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. शेतकरी बंधूंनी आपल्याकडील स्थानिक हवामान पाहून वेळेवर पेरणी केलेला हरभरा त्याची कापणी करून मळणी करावी आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्यास पाण्याचा ताण पडू देऊ नये. गहू पिकाला पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलिताची व्यवस्था करावी. वेळेवर पेरणी केलेला कोरडवाहू पीक पक्व होताच त्याची कापणी करावी. शेतावर योग्य जागेवर गंजी लावावी. मळणी यंत्रानं मळणी करताना दाणे फुटणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान 80 सेल्सिअसमध्ये. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया कृषी वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.